महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला न्यूझीलंडमध्ये सुरुवात झाली असून भारताचा सलामीचा सामना आज पाकिस्तानबरोबर होत आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे स्मृती मंधानं बावन्न आणि दीप्ती शर्मानं चाळीस धावा केल्या तर शेफाली वर्मा शून्यावर तंबूत परतली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं तेहतीस षटकात सहा गडी बाद एकशे चौदा धावा केल्या होत्या